दिसपाक बरो दिसतलो आणि ज्यांच्याकडे ते साडी आहे ना त्यांच्यानी व्हाईट शेडिंग ऑफ व्हाईट किंवा क्रीम कलर अशा शेडिंग असली साडी नसेल जी सगळी कॉम्पिटिशन पार्टिसिपेट झालेली त्यांच्यानी साडी तिना खरे पावतात. पहिला कॉम्पिटिशन रांगोळीचा आणि कंदील आकाश कंदील रांगोळीचा आणि दोन्ही मिळून चारांक चालू जातली रांगोळी घालपाक सो तितको टाईम मिळतलो आणि आकाश कंदील सगळे लायतले. दुसरा तिसरा आमचा कॉम्पिटिशन आहा फराळाचा खाद्य पदार्थ जवळपासचा एक स्वीट तो पाचांक जातला चालू तर तुम्ही घरा बसून करू मेळपाचं. त्या पाचांक सुरू जातला सम सुमार जे आम्ही पंडित सगळी जी आमची महिला कार्यकर्ता आहात आणि एकंदरीत आमची सगळी लेन चालू करतो सो पंटी जळेली प्रत्येक बायल असं एकट्याचा थोडा चान्स मिळतो जवळपास असं ना सगळ्या बायला मिळतो. म्हणून तुमचा सांगले मी जितकी भुरगी आहात सगळ्यांची तुमची किंवा तुमची शेजाऱ्यांची आणि म्हणजे सगळ्यांनी सांगा की व्हाईट कपडे घालून 10 वर्षाच्या भुरग्या मेरे त्यांना सगळ्यांनी व्हाईट तसले कपडे घालून हाडपाचे भुरग्या म्हणजे बॉय असो गर्ल असो आणि त्यांना आम्ही ते बलून हाडतलो जेथून लाईट पेटयतात दिवे आणि ते वयर वयतात ते एअर बलून ते हाडतलो सो ते त्यांच्यानी पेटोवपाचे. मग सण आमचा कल्चरल प्रोग्राम चालू जातलो जो 10 मेरेन चलतलो. त्या कल्चरल प्रोग्रामात 5 आमचे पहिली कल्चरल डान्स असतले डान्स जाव सिंगिंग जाव काय आमच्या भुरग्यांचं असलं आणि मग तो गायनाचा प्रोग्राम चालू जातलो तो संपल्यावर. सो असं वेळ शेड्यूल असं आणि तिथूनच आमची स्टॉल असतली मराठीची जावपाची. आमचं मांद्रे मतदारसंघात आम्ही ह्या वर्षा पहिल्या फावटी उदरगत संस्थे अंतर्गत आणि आमदारान दीपोत्सव 2023 हो प्रोग्राम आयोजित केलेलो असा आणि या प्रोग्रामात म्हटल्या कशा जाता की सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन वेगवेगळे प्रोग्राम जातात. ह्या फावटी आम्ही उदरगत संस्थे अंडर शिगमोत्सव मांद्रे साजरो केलेलो. सो आमकां एक म्हणजे दीपोत्सव साजरो जायनासलो मांद्रे मतदारसंघात सो आम्ही ह्या फावटी ह्या वर्षाच्यान आम्ही सुरवात केल्या दीपोत्सवाची. आमच्या आयज आम्ही जी मिटींग घेतलेली असा ती महिला कार्यकर्त्यांक सगळ्यांक आफोवन आम्ही त्यांची कमिटी काढलेली असा आमच्या ह्या दीपोत्सव 2023 खातीर. आणि ह्या दीपोत्सवाची एक तुमकां बारीक एक आउटलाईन दिता की कितें आसतलो प्रोग्राम जाल्या 3 कॉम्पिटिशन्स दवरल्यात आम्ही सगळ्या फुल मांद्रे मतदारसंघा खातीर आणि पेडणे तालुका अंतर्गतूच आमचे प्रोग्राम हे असा कॉम्पिटिशन असा. एक म्हटल्या आकाश कंदील स्पर्धा असा दुसरे म्हटल्या रांगोळी कॉम्पिटिशन असा आणि त्याका वयाची मर्यादा ना असा भुरग्या पासून जाणट्या पासून कोणी पार्टिसिपेट करू येता बायल दादलो कायच त्याका बंधन ना असा. आणि दुसरे म्हटल्या रांगोळी कॉम्पिटिशन कंदील कॉम्पिटिशन आणि तिसरे कॉम्पिटिशन जे असा ते फराळाचे कॉम्पिटिशन असा जे फक्त मांद्रेच्या लोकां खातीर असा ते जाल्यार ही ती 3 कॉम्पिटिशन जातली आणि मागीर आमचो कल्चरल इव्हेंट चालू जातलो म्हटल्या पहिली भुरग्यांचे डान्स असतात 1-4-5 आणि मागीर मेन सांस्कृतिक कार्यक्रम चलतलो त्याच्या खातीर वेगवेगळे आम्ही स्टॉल्सूय घातलेले असा मांद्रेची आमची महिला सगळी पार्टिसिपेट जातली आणि वेगवेगळे खाद्य पदार्थ आणि इतरही स्टॉल्स आमचे असतले. सो माझ्या सगळ्या ह्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन असा की फर्स्ट टाईम असो एक दीपोत्सव प्रोग्राम आमच्या मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन जाता उदरगत संस्था व ऑर्गनायज करता तुम्ही सगळ्यांनी याचा आस्वाद घेवचो आणि बायलांक एक जी बायलां स्टॉला घालतली त्यांना फुडें सरपाक एक त्यांना प्रोत्साहन दिवचे आणि हो प्रोग्राम बरो करपाचो आणि आमकां साथ दिवपाची. दीपोत्सव 2023 हो कार्यक्रम पारशा ह्या गांवांत खाजनगोंडो ह्या जाग्यार जाता सो सगळ्यांनी 15 तारखेर ह्या कार्यक्रमाक उपस्थिती लावन आमचे सगळे जितले गांवकार आसात आणि जितले मांद्रे मतदारसंघातले सगळे लोक आसात त्यांना प्रोत्साहन दिवपाचे आणि हो प्रोग्रामाचो आस्वाद घेवपाचो. थँक्यू सो मच. हो आम्ही एक आमचा दिवाळीचा एक प्रोग्राम जो आमच्या आमदारान आज मांद्रे मतदारसंघाचा जो आमदार असा जी दारोळकर ह्यांनी जो आज हो जो प्रोग्राम ठरयला जो इव्हेंट ठरयला तो खरोच वाखाणण्याजोगो असा. ह्याचे कारण म्हणजे आज कितलीशीच वर्षा झाली आज आम्ही राजकारणात असा जावं आज सगळ्या लोकांबरोबर आहात पण असो केन्नाच कोणी इव्हेंट केलो ना. आणि दुसरी गजल म्हटल्या असो कालचो शिमगोत्सव सुद्धा मांद्रे मतदारसंघात पहिलोच झालेलो असा. आमच्या आज गोयाच्या भूमीन जर पयशात तुम्ही जर पेडणे महालान ज्या आमचे जे लोक असा आमचे जे रहिवासी असा त्यांच्या ही कलाकाराची एक खाण म्हटलेली असा
पेडणे महाल हो कलाकाराची एक खाण म्हटलेली असा. त्या खाणीतल्या प्रत्येक अशी रत्ना असतात ती हो आमचो जो आमदार जी दारुलकर हा तो ही रत्ना सोदून काढून त्याचं आयस त्यांनी जशी त्याची उदरगत संस्था त्यांनी निर्माण केली असा तशीच तो लोकांची ही कला बाहेर काढून सुटता आणि तो इतलो त्या लोकांपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत पावता आणि त्यांच्या सगळ्यांची कला बाहेर काढून तो एक आज तो असो एक प्रोग्राम तयार केला त्यांनी आणि खरेच आमका असो आमदार मेळो ते आमच्या ह्या लोकांच्या खरेच भाग्य असा. आणि दुसरी गजल म्हटल्या आज आमचो जो खाजनगुंडो बांध असा तो एका टायमार बांध कोणाच्याच लक्षात नसलो तो खावटी पडलेली कितें तरी वाईट पण आज जो जी आमदार त्याच्या पहिली जो एक आमचो पार्शेकार असो त्यांनी तो एक हेका हाडलो उदरगती घडलो त्याच्या उपरांत आयज त्याचो खरो पुरेपूर फायदो घेतलो कोणी म्हणटात जाल्यार आमच्या जी दारोलकर आमदारान आणि त्या बांदारचो आयज त्यांनी सगळो नक्षात सगळो बदललेलो आसा. आणि आयज पळोवंक गेल्यार तो बांद आमचो ऑल गोवान ऑल इंडियेचेर सगळ्याक तो प्रगट जाल्लेलो आसा असो आमचो हो खाजनगुंडो बांद. आणि देवान आमकां सगळ्या ह्या लोकांक ह्या दिवाळेच्या निमतान त्या बांदाची जी इतली उदरगत जाता ती खरेंच आमच्या आमदाराच्या हातीन जाता. आणि अशीच म्हज्या ह्या सगळ्या भाव भयणींनी अशेच प्रोग्राम फुडें फुडें करूचे आणि त्यांचो लाव आमच्या सगळ्या गांवकार लोकांनी घेवचो इतलें सांगून देव बरें.